नमस्कार, मी सचिन चव्हाण, एम सी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीजवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली, जालना. आता सविस्तर बातम्या. जालना शहरातील अंबड रोड परिसरात असलेल्या इंदेवाडी पाण्याची टाकी ते गोकुळधाम पर्यंतचा रस्ता तयार करावा या मागणीचे निवेदन आमदार कैलास गोरंट्याल यांना परिसरातील नागरिकांनी दिले आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. इंदेवाडी पाण्याची टाकी ते गोकुळधाम सोसायटीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या परिसरामध्ये अंदाजे 5000 जास्त नागरिकांचं वास्तव्य आहे. तसेच याच परिसरामध्ये 4 शैक्षणिक संस्था असून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु पाण्याची टाकी ते गोकुळधाम सोसायटीपर्यंत रहदारीचा रस्ता हा अतिशय खराब झालेला असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. तर पावसाळ्याचे दिवस असल्याने या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा अनेक समस्यांचे निवेदन येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांची भेट घेऊन देण्यात आले. या निवेदनावर दिलीप अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते फकीरा वाहक, सचिन अवघड, संतोष गडवे, प्रदीप सुरवसे, अमोल तौर, भागवत राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज आमदार साहेबांची काही भेट घेतली, आपण काही समस्या संदर्भात काय सांगाल सर? नमस्कार, मी दिलीप गुलाबराव अंभोरे, राहणार गोकुळधाम सोसायटी पाण्याच्या टाकीजवळ इंदेवाडी. गेल्या 2021 आम्ही या रस्त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज रोजी आम्ही माननीय आमदार कैलास सेठ गोरंट्याल यांच्याशी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या होत्या की या रस्त्यावर गेले अनेक वर्षापासून 5 ते 6000 जास्त लोकसंख्या या ठिकाणी आहेत आणि या गोकुळधाम सोसायटी ते पाण्याची टाकीपर्यंत हा रस्ता अतिशय खराब झालेला असल्यामुळं आम्ही वेळोवेळी हे प्रशासनाला निवेदन दिलेले. परंतु आज रोजी आम्ही माननीय कैलास सेठ गोरंट्याल यांना निवेदन देण्यासाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्व एकत्रित जमा झालो आणि सेठसोबत अतिशय पॉझिटिव्ह चर्चा करण्यात आलेली. माननीय आमदार कैलास सेठ गोरंट्याल यांनी आम्हाला या निवेदनाच्या अनुषंगाने एक लेखी तोंडे आश्वासन दिले की याच्यावर 20 तारखेपर्यंत मी नक्कीच सकारात्मक कारवाई करेल आणि लगेच त्यांनी माननीय इंगळे साहेब इंजिनियर ग्रामीणचे त्यांच्याशी संपर्क साधून हा रस्ता महानगर नगरपालिकेमध्ये गेलेला आणि महानगरपालिकेकडून योग्य ती कारवाई लवकरच करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. नीट परीक्षा संशयास्पद निकालासंबंधी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी जालना जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नीट परीक्षा निकालासंबंधी संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असून याविषयी माननीय उच्च न्यायालयाने ग्रेस मार्क दिलेल्या 1567 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये काही ठराविक परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे मार्क आर्थिक देवाणघेवाण करून वाढवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला असून या सर्व विषयी
SIT चौकशीची मागणी जालना विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आधीच केली असून यासंबंधी आज विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती नंदाताई पवार, जावेद बेग, योगेश पाटील, ॲडव्होकेट राम कुऱ्हाडे, ॲडव्होकेट देवराज डोंगरे, गणेश चांदोडे, भागवत घाटे, शेख अनस, गणेश गिराम, अलीम जहागीरदार, विशाल रत्नपारखे, आरती गणेश दाभाडे, श्रुती भंडारकर, भावना पडोळ, आशा बालराज, कविता मिसाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 2024 जे नीट परीक्षेचे निकाल लागलेले आहेत ते संशयास्पद लागलेले असून यासंबंधी अनेक विद्यार्थ्यांची तक्रार दाखल झालेली आहे की काही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क, काही संशयास्पद केंद्रावरती सलग 10 ते 20 विद्यार्थ्यांना 720 मार्क, देशभरामध्ये जवळपास 650 मार्क घेऊन 30,000 विद्यार्थी पास झालेले. यापूर्वी असे संशयास्पद निकाल कधीही लागले नव्हते, मात्र या नीट परीक्षा जी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण आहे याही परीक्षेत भाजप सरकारच्या काळामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण जाऊन निकाल लागलेले आहेत असा संशय काँग्रेस पक्षाला आहे. यासंबंधी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी या संबंधामध्ये मोठ्या आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. यासंबंधी जालना जिल्ह्यामधून आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय इथे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नीट परीक्षेचा या संशयास्पद निकालाची पुनर्तपासणी करण्यात यावी आणि याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. आणि ही मागणी जर लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येईल. काय नाव आपलं? माझं नाव योगेश पाटील, विद्यार्थी काँग्रेस जालना शहर अध्यक्ष. आता नीट परीक्षा मोठा घोटाळा झालाय, विद्यार्थ्यांचं नुकसान पण झालंय, काय सांगाल? ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस ह्या नेटच्या परीक्षेसाठी तयारी केली होती पण ह्या भाजपच्या सरकारने ह्या नेट परीक्षेमध्ये जो गफला केलेला आहे, देवणघेवण केलेली आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली, त्यांच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत असा विषय घडला नव्हता पण ह्या भाजपने एकदम त्यांचा लाईफ बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की याच्यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे खूप मुलं आहेत, याच्यामुळे त्यांच्या लाईफ आयुष्याला धोका निर्माण व्हायचा विषय आहे. तर माझी विनंती आहे की ह्या नेटच्या परीक्षेचे जे घोटाळा झालेले आहेत त्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळायला पाहिजे. अन्यथा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमचे नेते राहुलजी गांधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या नेटच्या परीक्षेमध्ये मोठा पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरलेले, त्यांच्या पाठीमागं सगळं काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे कार्यकर्ते व विद्यार्थी त्यांच्या पाठीमागं आहेत आणि याला निकाल लागल्याशिवाय आम्ही काय माघार घेणार नाही. रामनगर मानेगाव सेवली रस्त्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत निषेध नोंदवलाय. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं आहे. जालना तालुक्यातील रामनगर मानेगाव शेवली रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होत नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. हे आंदोलन सुरू होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर नागरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. संतोष ढेंगळे मानेगाव, गणेश मोहिते मोतीगव्हाण, बद्री भासंडे मौजपुरी, धनंजय पोहेकर टकरवान, गजानन शिजूळ पारेगाव, महादेव घेबड धारा, विक्रम चव्हाण पाहेगाव यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. गेली 2 ते 3 वर्षापासून आम्ही रामनगर मानेगाव पाथरूड शिवली या रस्त्यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करत आहोत. अत्यंत खराब रस्ता झालेला असून अनेकांचे बळी या रस्त्याने घेतलेले आहेत. कित्येक महिलांचे तर प्रस्तुती करण्यासाठी जात असताना रस्त्यावर त्या रोडवर प्रस्तुती झालेली आहे. बरेचसे गावचे प्रमुख म्हणजे बरेचसे सरपंचसुद्धा 1-2 त्या रस्त्यामुळे मृत्यूमुखी झालेले आहे. आम्ही संघर्ष समिती गेली 30-40 गावचे सरपंच मिळून 2-3 वर्षापासून प्रशासनाला पाठपुरावा करत आहोत. अनेक आंदोलनं केली, अनेक निवेदनं दिली, परंतु दरवेळेस काहीतरी खोटं आश्वासन देऊन आम्हाला आजपर्यंत चालवण्यात आलं. गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही परत एकदा निवेदन दिलं की आम्ही 8 दिवसानंतर आंदोलन करू, तर 2 दिवसापूर्वी परत त्या रस्त्याची डागडुजी म्हणून चालू करण्यात आली समाधान म्हणून. पण केवळ काळी माती टाकून गड्डे बुजवण्याचा प्रकार माझ्याकडे आता सध्या व्हिडिओ पण आहेत, मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो. फक्त काळी माती टाकून फक्त समाधान करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत. आमचं म्हणणं हेच, एक रस्त्यासाठी निधी मंजूर व्हायला पण त्यातून काम का होत नाही,
हा प्रश्न आम्हाला आमचा प्रशासनाला आहे. मग निधी मंजूर होतो, निधी जातो कुठं? आता गेली 4-5 महिन्यापासून तिथं मटेरियल टाकलेलं आहे, मग रस्त्याचं काम का सुरू नाही झालं? मग कित्येक दिवस प्रशासन असं जनतेच्या जीवाशी खेळणारे, हा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आज सगळ्यांनी आम्ही म्हणजे आतापर्यंत सगळे आंदोलनाचे प्रकार करून झालेत, मग आज पर्याय नसताना मग अर्धनग्न आंदोलन करावं लागलं. आणि यानंतर देखील प्रशासनाला विनंती आहे की या पुढचा काही प्रकार पाहण्याची वेळ प्रशासनानं आमच्यावर येऊ देऊ नये. संबंधित यंत्रणेने या अगोदर त्या रोडवरती सर्वसामान्य जनतेची बळी घेतलेला आहे, तरी पण या प्रशासनाला जाग नाही आली, त्यामुळे आम्ही आज 40 ते 42 टेम्परेचरमध्ये कलेक्टर ऑफिससमोर बसलेलो आहे. अरे आमच्या जीवाला जर काही जरी झालं तर संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन ही जबाबदार राहील, याची सर्वोच्च जबाबदारी शासनाची असेल. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCA न्यूज जालना. नमस्कार. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9 करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERT धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1 ते 10 शाळेची वैशिष्ट्ये, CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल.
इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता: प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.